तुम्ही पेढे मिठाई विकत घेत असाल खरेदी करत असाल तर थोडं सावध व्हा. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खवा सदृश पदार्थ जप्त करण्यात आलाय. दुधाविनाच हा खवा केमिकल आणि पाम तेलापासून बनवल्याचं तपासात समोर आलंय. नाशिकमध्ये 1100 किलोंचा बनावट खवा जप्त करण्यात आला. हा बनावट भेसळयुक्त खवा गुजरातहून नाशिकमध्ये बसनं आणला जात होता. हायजेनिक कंडिशनमध्ये या खव्याची तस्करी सुरू होती, मात्र नाशिकच्या अन्न औषध प्रशासनानं कारवाई करत भेसळखोरांचा पर्दाफाश केला. याआधी आपल्याला माहिती आहे, काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरमध्ये कारवाई करण्यात आलेली होती, भेसळखोरांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र या कारवाईनंतर सुद्धा भेसळखोरी थांबलेली नाही असं दिसतंय. स्पेशल बर्फी गुजरातमधून इकडे येते तर त्या आधारे आम्ही आज सकाळी पहाटे इथं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केलेली आहे. या ठिकाणी साधारण 1000 ते 1200 हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. 100 किलोचा हा माल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि या ठिकाणी आता कारवाई सुरू आहे. हा जो मावा जो ट्रान्सपोर्ट झालेला आहे गुजरातवरून तो हायजेनिक कंडिशन फॉलो होत नसल्यामुळे आणि त्याच्यात खाद्यतेलाचा वापर केल्यामुळे आपण तो जप्त केलेला आहे. तर सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर FDA ची कारवाई सध्या वेगात होते आहे. भेसळखोरांना चाप लावणं गरजेचं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.